नमस्कार, पळया अपडेट खबरो। गोयचे सगळे नॅशनल हायवे पणजे ओल्ड गोवा हायवे बशेन सिक्स लेन हायवेचो घालो बुन्यादी फातर। ढवळीकर म्हणता एका फाटल्यान एक हायवेची टेंडरा काढपाक सुरू। गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँक बहुराज्य दर्जो सोडटा। केंद्रीय रजिस्ट्राराचे नियंत्रणातल्यान जातली मुक्त। मायनिंग रीण माफीचो सध्याचो प्रस्ताव आमसभेन आरबीआयक लागून न्हयकारलो। महाराष्ट्रात विधानसभा वेचणुकीच्या प्रचाराक चलले मुख्यमंत्री परिकारासयत मंत्री आमदार 200 कार्यकर्ते। कोकणातले मतदारसंघ गोयचे बीजेपीचेर विष्णूचे पदाची आयली सीडी। प्रायव्हेट प्रॉपर्टी शेकवाले मागतात वेगळे धोरण। फिक्स्ड लक्झरी टॅक्स, सिंगल विंडो सिस्टम, कमीत कमी 10 डॅक बेड्स, 5 टेबला। ऑक्टोबरा सावन पर्यटन सीझन सुरू। आणि लुझोफोनियाक केल्लो पेडे ग्राउंड दवरला चकाचक, मात लोकांक लोक। वॉकाक आयिल्ले लोक काळखान मारतात गटारावेले लादयावेल्यान ट्रॅक समजून पासियो ना पर्याय। पळयात रिपोर्ट। खबरोस्तारांत गोयचे नॅशनल हायवे पणजे ओल्ड गोवा हायवे भशेन करतले। सरकारान हायवेच्या कामाची एका फाटल्यान एक टेंडरा काढपाचे काम सुरू केला म्हणून पीडब्ल्यूडी मंत्री सुदीन ढवळीकर उलयला। पणजे ओल्ड गोवा कदंबा हायवेच्या फोर लेनिंग कामाचो मेर्शे जंक्शनाचेर बुन्यादी फातर बसयल्या उपरांत ढवळीकर उलयलो। हायवेक दोनूय वटेन टू व्हिलर ट्रॅक आसतले। एक्सपोजिशन मेरेन 4 लेनी जातल्यो, उरिल्ले काम मे मेरेन जातले म्हणून मुख्यमंत्री परिकार उलयलो। 10 नोव्हेंबर पर्यंत 4 लेन रेडी करून दी। आता जे बाकी आणि खूप गजाली असतात, साईडीक त्यो सर्व्हिस लेन घालच्यो पडटा, लायटी घालच्यो पडटा, मधले मिडियन घालतो ते मागीर जाल्यार जाता। म्हणजे ह्या रस्त्यावेल्यान ट्रॅफीक कितली गेली जाल्यार ती ओल्ड गोवा बॉटलनेक वचपाक जावची ना, ही व्यवस्था आम्ही केल्ली आसा। रस्तो पूर्ण जावपाक मे म्हयनो उजाडटलो। गोयच्या बाकीच्या महामार्ग आणि पुलांची टेंडरां काढपाची कामां सुरू झाल्यात। लोकांची घरं वता त्या जाग्यांनी लोकांकडेन उलोप चालला म्हणून ढवळीकर उलयलो। हो जो प्रोजेक्ट डिझाईन केला तो प्रोजेक्ट एक पायलट प्रोजेक्ट ऑफ नॅशनल हायवे म्हणून कार्यान्वित जातलो। जमीन कमी असा, फॉर एक्झाम्पल बाणस्तारी टू ओल्ड गोवा, थंय आम्ही कमीत कमी लोकांचो जागो घेऊन आम्ही हे काम करतले। तसोच प्रयत्न आमचो बाणस्तारी टू पुणे या वाठारात असा, तो भोमात प्रॉब्लेम काढपाचो आम्ही ठरयला। त्यांच्या लोकांकडेन आम्ही एकवाच्यतेन बोलणी चालू असा। नॅशनल हायवे 4 वयलो खाणेपार ब्रिज ज्याचे टेंडर आम्ही 191 कोटीचे काढला आणि फाल्यां ताजो ओपनिंग असा टेक्निकल बिडाचे। नॅशनल हायवे 17B जो धवळी बायपास असा तेही काम टेंडर ओपनिंग केला। त्यानंतर नुवे बायपास असा तो जवळजवळ 190 कोटीचो प्रोजेक्ट आम्ही घेतिल्लो असा। पोरणे गोय ते बाणस्तारी रस्तो रुंद करूंक लोकांनी 7.5 मीटर जाग्याची तरी NOC दिवची म्हणून कुमारजुवेचो आमदार मडकेकारान उलो मारलो। आणि सरकारा समोर जो एक प्रश्न असा तो म्हणजे ओल्ड गोवा टू बाणस्तारी हो जो भाग असा, हांगा ज्या रस्त्याक जी घरां असात थंयसर खऱ्या अर्थान लोकांनी थोडीशी सॅक्रिफायस करपाची गरज असा। PWD 45 मीटर एक्वायर करपाचे हो जो त्यांचा हे असा प्लॅन असा तो सोडून दिल्लो आहा त्यांच्यानी, पण त्या बदलाक रिटर्न्स लोकांनी एक थोडेसे सॅक्रिफायस करपाक जाय। जे PWD मिनिस्टरान प्रोपोजल दवरलेले असा ते म्हटल्यार 7.5 मीटर तरी लोकांनी जागेची NOC दिवची। PWDचे दिसाक 30-35% उदक येणावळ नासतना फुकट होता, ते खंय आणि कसे वता ताचो सोद घेऊन PWDन खासा NRW सेल केला। आम्ही जवळजवळ 469 MLD उदा डेली काढतात, तातूंतले आमच्या पर्यंत पावता म्हजे माहिती प्रमाणे 330 म्हणजे साधारण जवळजवळ 200 MLD उदक खंय तरी वाटा। हे उदक सोडून काढपाचो खातीर आम्ही NRW सेल तयार केला। प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकिक शिलकार आणि व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस। गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँकेचे दमाव दिव फाटे कडे काढून बँक बहुराज्य दर्जो सोडटा। सरकारान प्रक्रिया सुरू केल्या। बँक नेमाप्रमाण बहुराज्य बँक एखाद्या राज्याची शिखर बँक असपाक शकना, ते उपरांत केंद्रीय सहकार निबंधकाचे बँकेवेले नियंत्रण वतले। मायनिंग रिणावेले व्याज माफीचो सरकाराचो प्रस्ताव रिझर्व्ह बँकेच्या नेमांक लागून बँक मान्य करपाक शकना। सरकारान एखादे वित्तीय संस्थेक मदी घालून रिणा ते संस्थेचे माथ्यार दिवची, तशे जाल्यार हरकत ना।
बँक म्हणता आरबीआयची मान्यताय सरकारानच घेऊन देऊची. गोय राज्य सहकारी बँकेची 51वी आमसभा आयतारा सहकार संकुलाक झाली. गोयच्यो सहकारी बँको आणि क्रेडिट सोसायटीचे वांगडी सभेक आयिल्ले. बँकेचे दामाव दिव फाटे कडेक काढून बहुराज्यीय दर्जो सोडपाचे सोपस्कार सरकारी पावड्यार चालल्यात म्हण अध्यक्ष उल्हास फळदेसायान बसकेत सांगले. हाजेर आम्हाला फक्त जनरल बॉडी कळोवपाक जाय आसलें की हे सरकारान सेंट्रल रजिस्ट्रान एका परमिशन दिलां की मुखार वचपाक, आनी त्या प्रमाणे मुखार वचून जो दमण दिवचो एडमिनिस्ट्रेटर आसा, आरबीआय, नाबार्ड, आरसीएस हे सगळे जी ऑथॉरिटी आसात, फायनान्साचे लोक आमचे गोवा गव्हर्मेंटाचे, तशेंच दमण दिवचे फायनान्साचे जे ऑथॉरिटी आसात, ते सगळे एक कडेन बसून हाजेर मिटींग जावन हाजेर बाचाबाच जातली, आनी ते कशे तरेन सेपरेशन करपाचे हे जातले. एपेक्स बँक कॅनॉट बी ए मल्टी स्टेट कॉपरेटीव बँक. आमच्यो दमण आनी दिवाक ब्रांच आशिल्ले कारणान ते मल्टी स्टेट जाता. आमच्या गोवा सरकार त्या खातीर सांगता की आम्ही तुमचो एपेक्स स्टेटस दवरपाक येना, तुमी सेपरेशन जालात. मायनिंग रिणां माफ करूंक सरकाराची व्याज माफी येवजण आरबीआयच्या मार्गदर्शक नेमाक लागून बँक मान्य करपाक शकना. सरकार सगळे रीण आपल्या वा एखादे वित्तीय संस्थेच्या माथ्यार दिता आसत जाल्यार पुराय व्याज माफ करपाची येवजण मान्य करपाचे थारला. तसो प्रस्ताव बँकेकडच्यान सरकाराक वतलो. 2000 आनी 2002 जो सर्क्युलर काढला, गायडलायन्स इश्यू केल्या, तातूंत भितर कॉपरेटिव्ह आनी बोर्ड हांकां पावर दिल्ले कडेन ना. तातूंत भितर ज्यो गायडलायन दिल्ले कडेन आसात त्या गायडलायन्सांक ही आमची स्किम फीट जायना, की आमकां कांयच पावर्स ना. आनी आमी गव्हर्मेंटाने आतां टेकअप करपा आसा ही स्कीम जशी कॉपरेटिव्ह बँकांक फीट जाता, आनी ज्यांची कोणाची परमिशन जाय ऑथॉरिटीची ती गव्हर्मेंटान घेवपाची. आमी 100% लेव्हल ऑफ इंट्रस्टाक तयार आसात. आनी दुसरो मुद्दो असो आसा, तांकां 100% इंट्रस्ट माफ केलो त्याचे नंतर जे आमचे प्रिंसिपल अमाऊंट आसा ते गव्हर्मेंटान खंयचे तरी तांची फायनान्शियल इन्स्टिट्युशन टेकओव्हर करून आमचे बॅलन्स शीट क्लियर करपाचे. उल्हास फळदेसायाचेर विरोधकांनी घाल्ले अविश्वास थारावा वयल्यान बसका मातशी तापली. सध्या प्रकरण हायकोर्टांत गेला. हायकोर्टान केंद्रीय रजिस्ट्राराक थारावा वयले बसकेचेर निर्णय घेवंक सांगला. उल्हास म्हणटा अविश्वास थारावाचो निकाल लागा मेरेन तोच अध्यक्ष उरता म्हण आमसभा घेतली. जे एक्ट आसा एक्टा भितर नो कॉन्फिडन्स हाडपाचे मोशनाचे प्रोविजन ना. हायकोर्टा फुडल्यान सगळें डिस्कशन जाल्लें आसा, पूण बायलॉसां प्रोविजन आसा, तें बायलॉसांचें प्रोविजन आसा 35(3) तें प्रोविजन 35 बायलॉस 35 तें प्रोविजन महाराष्ट्रा स्टेट कॉपरेटीव एक्टाचें तें प्रोविजन एक्च्युली जेन्ना पळय न्यू एक्ट येयलो 2002 तेंकां डिले जावपाक जाय आसलें, तें डिलेट जाल्ले कडेन ना. तरी आसतना हाजो जो निर्णय आसा तो हायकोर्टान कांय घेतलो ना. हायकोर्टान आतां हाका सेंट्रल रजिस्ट्रार डायरेक्ट केला, तूं नो कॉन्फिडन्स मोशन घेवपाचें अथवा ना तें 15 दिसांनी तुमी निर्णय घेवपाचो. जे दिवस नो कॉन्फिडन्स ऑन द फ्लोर येना आनी मेजॉरिटीन प्रूव जायना ते दिवस आय एम द चेअरमॅन. उल्हासाचे आड 8 जाणांनी अविश्वास थाराव घाल्लो. व निकाल लागा मेरेन कसलेच मोठे अर्थीक निर्णय घेवचे न्हय म्हण हायकोर्टान सध्याच्या अध्यक्षाक आनी बोर्डाक सांगला. मात सध्या बँकेचो बहुराज्यीय दर्जो काढून बँक केंद्रीय रजिस्ट्राराच्या नियंत्रणातल्यानूच काढपाची प्रक्रिया सुरू झाल्या. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकिक शिलकार आणि देवेंद्र गावकार. महाराष्ट्रात विधानसभा वेचणुकीच्या प्रचाराक मुख्यमंत्री पर्रीकारासयत बीजेपीचे 200 कार्यकर्ते आणि फुडारी महाराष्ट्रात चालले. तातून गोयचे मंत्री आमदारूय असतात. गोयचेर कोकणाची जबाबदारी दिल्या. बीजेपीची पहिलेच फावट शिवसेनेबरोबर युती नाशिल्ल्यान गोयचे बीजेपीचेरूय प्रचाराची जबाबदारी वाढल्या. महाराष्ट्रातल्या प्रचाराक आमदार विष्णून 5 वेगवेगळी पदाय बरयल्यात, तांच्यो सीडी काढल्यात. आता महाराष्ट्रात बीजेपी बरोबर विष्णूय गाजतलो. विष्णूक ही पदां बीजेपीच्या महाराष्ट्रातल्या कांय फुडाऱ्यांनी बरोवंक लायिल्ली. तांणी मुंबय व्हरून तांच्यो सीडी काढल्यो. मात गोंयचे बीजेपीचो हातूंत व्हडलोसो रोल ना. ह्यो हालचाली विष्णूचे महाराष्ट्रातल्या संबंधातल्यान भायले भायर जाल्यात. कांय कॅम्पेन सॉंग्स जेंका आमी म्हणटात प्रचार गीतां ती बरोवन दिल्ली आसात. ऑलरेडी मुंबय ह्या गीताचे रिकॉर्डिंग झाले ठाण्याच्या स्टुडिओत, आणि आमचे गोंयचेच एक संगीतकार बाब बाळकृष्ण मराठे हेणी तेका चाली दिल्यात. ही सगळ्याक वाचतली गाणी. हांव स्वता ते भायर प्रचाराक वचपाचो आसा महाराष्ट्रभर.
आणि बऱ्याचशा भागात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई ठाणे या भागातूय बी हांव प्रचार करपाक जाता. गोंयच्यान कितले वतले म्हाका खबर ना आनी पार्टी बीन कोण कोणाक धाडटा म्हाका ताजी कांय कल्पना ना. पूण हांव वता तो हांव स्वताहून वता. म्हाका निमंत्रीत केला महाराष्ट्रांतल्या तशेंच आमच्या कांय राष्ट्रीय नेत्यांनी म्हणून हांव वता. महाराष्ट्रात प्रचाराची मांडणी करूंक प्रदेश बीजेपीची आयतारा पर्वरे एक बसका जाली. गोंयच्यान 200 कार्यकर्ते महाराष्ट्रात प्रचाराक वतले. मुख्यमंत्री पर्रीकारा बरोबर बाकीचे मंत्री आमदारूय वतले. पर्रीकार 1,000 ते 1,500 लोकांच्यो कोपरा बसका घेतलो. पुराय कोंकण वाठाराची जबाबदारी गोंयचे बीजेपीचेर दिल्या. कोंकणातल्या 18 ते 20 मतदारसंघांनी गोंयचे बीजेपीचे सुमार 200 फुडारी आणि कार्यकर्ते प्रचारात असतले. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकिक शिलकार आणि व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश करपे. घेऊ एक विराम.